राहुरी तालुक्यातील तांभिरे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आता उपोषणाचा इशारा दिलाय. तांभिरे येथील तळेवाडी पाईपलाईनला गेली 1-1.5 वर्षांपासून पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होतीये, तर ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतीये. तर नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही ही समस्या सुटली नाही. तर या ठिकाणचे नागेश लांडे या तरुणानं राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे व्यथा मांडली असून हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र या ठिकाणी पूर्ण दाबानं पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे या पाणी योजनेची चौकशी करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. तर आमच्या वस्त्याला ना 2 वर्षापासून पाणी नाही, गेले 2 वर्षापासून 4-5 वर्ष आले पाईपलाईन करून, पण पाणी महिना 2 महिन्याला येत असतं. तर दादांच्या जे फेसबुक पेज आहे त्याच्यावर आम्ही जी कंप्लेंट टाकली होती, तरी 3-4 तारखेच्या आसपास टाकली होती. आता मे मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला कधी त्याचं उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर 2-3 तासानंतर लगेच कॉल आला गावातून आम्हाला मेजर साहेबांचा की तुमचे प्रॉब्लेम काय बाबा वस्तीवर पाण्याचा वगैरे. म्हणलं आम्हाला 2 वर्षापासून पाणीच नाही, मग तुम्ही अर्ज वगैरे केला का? म्हणलं आम्ही अर्ज वगैरे केले, पाणी काय सोडलं गेलेलं नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य वगैरे आले, त्यांनी चेकिंग वगैरे केली, तर पाईपलाईनला काही बेकायदेशीर कनेक्शन होते, काही पाणी सोडले होते असे तळ्यात वगैरे, तर ते त्यांनी कट वगैरे केले, पण काही कारवाई वगैरे नाही झाली. त्याच्यानंतर सुद्धा पाणी सोडून पाणी नळाला येत नाही. कनेक्शन घेतलंय, कनेक्शन घेतलंय, फक्त आम्हाला एकदा आलो होतं पाणी संक्रांतीच्या टायमाला, तसं तसं एकदाच पाणी आलं, परत पाणीच नाही आम्हाला. तुम्ही कनेक्शन घेऊन किती दिवस झाले? आता 2-3 वर्ष होत ना. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला आतापर्यंत किती वेळा पाणी आलं? आता त्याच्यानंतर काय आम्हाला 5-6 वेळा पाणी आलं असं फक्त. त्याच्यानंतर तुमच्याकडे ते पाणी जे वाटप करणारे किंवा तुमचे सरपंच कुणी उपस्थित आलं झालंय का? तुम्हाला काही त्याच्याबद्दल सांगितलंय का? तुम्ही किती वेळा त्यांच्याकडे तक्रारी केल्या? आम्ही 2-3 वेळा केल्या, पण आता पाणीच येऊ नाही राहिलं, कवर काय करायचं? तुमच्याकडे सरपंच ग्रामसेवक कुणी आलं नाही का याच्या बाबत? कधी कधी गेलो तुम्ही अंडा मोर्चे? कुठं कुठं गेलो तुम्ही अंडा मोर्चे? गावातच गेलो. बरं, मग त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? ते म्हणे पाणपट्टी भरा. बरं, मग पाणपट्टी भरा म्हणलं, पाणीच येत नाही, पाणपट्टी कशी काय भरायची असं म्हणलं. ते लक्ष नाही दिलं, मग आम्ही नाही परत गेलो. साधारण तुम्हाला 2 वर्षापासून पाणी नाही? पाणी नाही 2 वर्षापासून. पाईपलाईन होऊन किती वर्ष झाले? 2-4 वर्ष झाले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.